सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी। बायपास शस्त्रक्रिया, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा। MJPJAY योजनेअंतर्गत बायपास आणि एंजियोप्लास्टी अगदी मोफत। आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, कॅशलेस सेवा उपलब्ध। सुपर स्पेशालिटी लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। गोवा मुक्ती लढ्यात 1955 साली तेरेखोल सत्याग्रहात धारातीर्थी पडलेले शेषनाथ वाडेकर यांचे पुत्र जयंत वाडेकर यांची प्रकृती अत्यवस्थ बनली आहे। उल्हासनगर मुंबई येथील एका खासगी हॉस्पिटलात ते व्हेंटिलेटरवरती आहेत। गोवा आणि महाराष्ट्र सरकारनं किमान वैद्यकीय मदत करावी अशी अपेक्षा या हुतात्म्याच्या कुटुंबियांनी केली। पाहूयात। भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर गोव्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी देशपातळीवर सत्याग्रह सुरू झाला होता। त्यात देशभरातून मोठ्या संख्येने सत्याग्रही वेगवेगळ्या सीमा भागातून गोव्यात दाखल झाले होते। 1955 सत्याग्रहात तेरेखोल मार्गे गोव्यात दाखल झालेल्या सत्याग्रहींपैकी हिरवे गुरुजी आणि शेषनाथ वाडेकर यांना तेरेखोल इथं हौतात्म्य प्राप्त झालं होतं। सध्या या ठिकाणी गोवा सरकारतर्फे हुतात्मा स्मारकाचं काम सुरू आहे। अलीकडेच गोवा मुक्ती हिरक महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी हिरवे आणि वाडेकर कुटुंबियांना आमंत्रित करून त्यांचा गौरवही केला होता। माझे सासरे म्हणून मी श्रेष्ठच आहे, कारण का ते स्वातंत्र्य सैनिक आहे आणि आमचं गोवा त्यांनी स्वातंत्र्य केलं ह्याच्याबद्दल मला अभिमान आणि त्यांचा मला खूप अभिमान। ते किती श्रेष्ठ होते, किती कसे काय करायचे, त्यांना शिक्षणाची किती आवड होती, काय होती, ह्या नेहमी मला त्या सांगायच्या। त्यांना शिक्षणाची खूप आवड होती म्हणून मी माझ्या मुलाला शिक्षण लिहिलं, कारण का त्या माझ्या मुलांनी पण शिक्षण घ्यावं अशी माझी अपेक्षा होती। आमच्याकडे एक लक्ष्मीबाई म्हणून बाई आहे, ती नेहमी मला रोज, आता मी गेली राहायला तर मला रोज सांगायची, शेषनाथ वाडेकर म्हणजे एखादा राजा माणूस आणि त्या माणसासारखा माणूस नाही अख्ख्या जगात मिळणार, असं ती बोलायची नेहमी। एक लक्ष्मीबाई म्हणून एक बाई आहे, ती मला नेहमी सांगायची, तुझ्या सासऱ्यासारखं कोणच नाही आहे, तुझ्या सासरा एवढा दयाळू होता का अख्ख्या गरीबांना लगेच तो मदत करायला धावायचा। म्हणजे कोण समजा एखादा माणूस गेला तर त्याला राखलं दे, कुठे काय दे सगळं, आणि गरिबांसाठी खूप धावणारा माणूस होता। म्हणजे एक गावात राजा माणूस म्हणून प्रसिद्ध होता आणि अजून स्वतःला राजा माणूस म्हणून बोलतात। आज लोक बोलतात आज शेषनाथ वाडेकर असते तर आमचा गाव असा दिसला नसता, हे नेहमी त्यांची वाक्य असतात। या दोन्ही कुटुंबियांची मोठी फरफट झाली होती। मागच्या वेळेस 22-23 सालापासून त्यांना ब्रेनस्ट्रोक आला होता, पण आम्हाला तर तेवढा एवढा समजण्यात नाही आला, तर ते जराशे हे होत होते पण आम्हाला काय एवढं कळलं नाही। गेल्या वर्षी 15 ऑगस्टला आम्ही त्यांना ब्रेनस्ट्रोक आला तर आम्ही त्यांना जबरदस्तीने ते सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह घेण्यासाठी घेऊन गेलो गोव्याला। मुलांनी त्याच्यासाठी गाडी केली होती, आपल्या वडिलांना सुरक्षित नेता यावं असं। गोवा सरकार किंवा भारत सरकारकडून कुटुंबातील एखाद्या सदस्याला सरकारी नोकरी किंवा घरासाठी भूखंड मिळाल्यास काही प्रमाणात स्थिरता मिळाली असती अशी भावना या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। खरं सांगायला तर आता स्मारकाची अवस्था खूपच बिकट आहे, फार बिकट आहे त्याची अवस्था, आणि माझी अपेक्षा आहे की आम्हाला त्या स्मारकाच्या बाजूला जर काही हे त्यांची जी मुलं आहेत शेषनाथ वाडेकरांची ती प्रत्येकाला 3-3 गुंठे जरी जागा मिळाली तरी आम्हाला ते स्मारक रिबिल्ड करता येईल आणि ते जरा चांगलं आम्हाला सुसज्ज करता येईल। स्मारक 5.5 एकरची जागा आहे, शाळेच्या ट्रस्टीच्या अंडर आहे ती, आणि तिकडे पाठीमागे रिसॉर्ट वगैरे बांधलेले एका अर्थी त्याच्यावरती आता अतिक्रमणाची वेळ आलेली आहे, ती जागा कदाचित उद्या उठून एखाद्या रिसॉर्ट मध्ये स्मारक बनेल। आम्हाला एक गार्डन करायचं आहे आजोबांच्या नावाने, जेणेकरून त्यांचं नाव पण राहील तिकडे। स्मारकाच्या बाजूला गार्डन असेल तर ऍटलिस्ट लोक येऊन खेळतील, मुलं लहान मुलांना त्यांची आठवण तरी राहील की शेषनाथ वाडेकरांचं हे स्मारक होतं म्हणून। शेषनाथ वाडेकर यांचे पुत्र जयंत वाडेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून आजारी आहेत। सध्या त्यांची प्रकृती अत्यवस्थ बनल्यानं त्यांना उल्हासनगर मुंबई इथं खासगी इस्पितळात दाखल केलं असून ते व्हेंटिलेटरवर आहेत। या परिस्थितीत सरकारकडून किमान वैद्यकीय उपचारासाठी मदत झाली असती तर बरं झालं असतं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे। आम्हाला म्हणजे काय गव्हर्नमेंटकडून कोणत्याही प्रकारचं सहकार्य मिळालं नाही, सासूला पण मिळालं नाही आणि आम्हाला पण मिळालं नाही, त्यामुळे आम्हाला एवढीच खंत आहे
का आम्हाला गोवा गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र सरकारने आम्हाला काहीतरी मदत करावी वैद्यकीय, कारण का आमची एवढी कॅपॅसिटी नाही का एवढा आमचं खर्च करू शकू. देशासाठी किंवा राज्यासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या कुटुंबियांना सरकार समोर अशा पद्धतीनं मदतीसाठी हात पसरण्याची वेळ येणं हे दुर्भाग्यच म्हणावं लागेल. गोवा आणि महाराष्ट्र सरकार याची खरोखरच दखल घेणार आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. प्रुडंट मीडियासाठी मुंबई प्रमुख सागर चव्हाण. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल.